पूर्ण राज्यभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल एक एक करून हाती येत आहेत आणि तेही सर्वात आधी न्यूज एडीन लोकमतवरती। आता एक नजर टाकूया छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडतंय। तर तिथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा निकाल हाती आलाय। शिंदे गटाने तिथे खाते उघडले आणि विजयी उमेदवारांना अश्रू अनावर झालेत। गोलवाडी ग्रामविकास पॅनल संपूर्ण 7 जागा जिंकत विजयी झालेत। सरपंच भारती रमेश कानिसे झालेत तर शिंदे समर्थक शिंदे गट समर्थक तिथे विजयी झालाय आणि 7ही जागा या पॅनलने जिंकलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या पॅनलने 7ही जागा जिंकल्या आहेत। शिंदे गटाने तिथे खाते उघडलं आणि विजयी उमेदवारांना अश्रू अनावर झाले। छत्रपती संभाजीनगरच्या गोलवाडी ग्रामविकास पॅनलने संपूर्ण 7ही 7 जागा जिंकल्या आहेत आणि सरपंचपदी भारतीय रमेश कानिसे या विराजमान होणार आहेत। तर शिंदे गट समर्थक पॅनलने या 7ही जागा गोलवाडीमध्ये जिंकल्या। तर मंगळवेढा तालुक्यातील 26 पैकी 3 निकाल हाती आलेत। उचेठाण बठाण आणि जुनोनी या 3 ग्रामपंचायतीवरती भाजप आमदार समाधान अवताडे यांची सत्ता आली आहे। 3ही ग्रामपंचायतीवरती भाजपने सत्ता काबीज केली आहे। मंगळवेढा तालुक्यातील 26 पैकी 3 निकाल हाती आलेत। त्यापैकी उचेठाण बठाण आणि जुनोनी या 3 ग्रामपंचायतीवरती भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। तिथे आमदार समाधान अवताडे यांच्या पॅनलची सत्ता आली आहे। उचेठाण बठाण आणि जुनोनी या मंगळवेढा तालुक्यातील 3ही ग्रामपंचायतीवरती भाजपने सत्ता काबीज केली आहे। मंगळवेढा तालुक्यातील 3 निकाल जाहीर झालेत आणि सर्वात आधी न्यूज एडीन लोकमतवरती तुम्हाला हे निकाल पाहायला मिळत आहेत। आता जळगावातले निकाल पाहूया। जळगावातल्या लोणवाडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेनं आपला झेंडा रोवलाय। करंज ग्रामपंचायतीमध्ये शरद पवार गटाचा विजय झालाय तर करंज धानोरा ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत पॅनल विजयी झालेलं आहे। जळगावातील लोणवाडी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आलाय आणि लोणवाडी ग्रामपंचायतीवरती शिवसेनेनं आपला झेंडा फडकवलाय तर करंज ग्रामपंचायतीमध्ये शरद पवार गटाचा विजय झालाय। करंज धानोरा ग्रामपंचायतीमध्ये भाजप विजयी झाल्याची ही बातमी आपण पाहतोय। जळगावातील लोणवाडी बुद्रुक ग्रामपंचायत असेल किंवा आणखी 3 ग्रामपंचायतीचे निकाल एकूण समोर आले। लोणवाडी ग्रामपंचायतीवरती शिवसेनेनं आपला झेंडा फडकावलाय तर करंज ग्रामपंचायतीमध्ये शरद पवार गटानं विजय संपादित केलाय आणि करंज धानोरा ग्रामपंचायतीमध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे। तर दुसरीकडे पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं खातं उघडलंय। पालघरमधील उच्चेळी आणि उनभाट या ग्रामपंचायतीवरती उद्धव ठाकरेंची मशाल प्रज्वलित झाली आहे आणि दोन्ही ग्रामपंचायतीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच विराजमान झालेत।